नमस्कार <Namaskar>. ॲच्युअर मेडिकल काउन्सलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटाचा जो काही एम बी बी एस बी डी एसचा कॅप राऊंड थ्री आहे तो आजपासून त्या ठिकाणी चालू झालेला आहे राऊंड थ्रीसाठी परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करता येणार आहेत परंतु हे रजिस्ट्रेशन करायचे कोणी आणि कोणते विद्यार्थी रजिस्ट्रेशन त्यांना करता येणार नाही आहे किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नव्यानं करण्याची गरज नाही ही माहिती त्याचप्रमाणे कॅपराउन थ्रीसाठी कोण एलिजिबल आहे आणि कोण त्या ठिकाणी कॅपराउन थ्रीसाठी एलिजिबल नाही आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे तर फर्स्ट आपण त्या ठिकाणी शेड्यूल बघणार आहोत ऑनलाईन रजिस्ट्रेशन सेशन अप्लाय तर रजिस्ट्रेशन जे आहे नऊ ऑक्टोंबर तेरा ऑक्टोंबर दरम्यान तुम्हाला बारा वाजेपर्यंत करता येणार आहे परंतु हे जे काही रजिस्ट्रेशन आहे बऱ्याच मुलांचा क्वेश्चन असा असतो की मग हे रजिस्ट्रेशन फक्त एम बी बी एस बी डी एससाठी आहे का का संपूर्ण ग्रुप बी ग्रुप सीसाठी पण आहे तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो हे जे रजिस्ट्रेशन आहे हे फक्त एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेससाठीच असणार आहे तर मग हे रजिस्ट्रेशन करायचं कोणी अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत रजि रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे असे विद्यार्थी जे समजा रिपीटला गेले त्यांना रिपीट करायचं होतं परंतु काही कारणामुळे नंतर त्यांना बी डी एस घ्यायचं किंवा मॅनेजमेंटमधून एम बी बी एस करायचं आहे तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन करू शकतात तर असे विद्यार्थी ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही ते विद्यार्थीना त्यांना रजिस्ट्रेशन करू शकतात सेकंड म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना राऊंड टूमध्ये राऊंड टूमध्ये महाराष्ट्र राज्याच्या राऊंड टूमध्ये कॉलेज भेटलं होतं एम बी बी एस बी डी एसचं एम बी बी एसचं असेल किंवा बी डी एसचं असेल त्यांना राऊंड टूमध्ये कॉलेज भेटलं होतं परंतु त्यांनी ते कॉलेज घेतलं नाही जॉईन केलं नाही अशा केसमध्ये त्यांचं जे काही रजिस्ट्रेशन आहे हे कॅन्सल झालेलं आहे असे विद्यार्थी ज्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आहे त्यांनी अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मग कोणत्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे असे विद्यार्थी ज्यांना आत्तापर्यंत कॉलेज भेटलं नाही असे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही त्याच्यानंतर असे विद्यार्थी ज्यांनी राऊंड टूमध्ये कॉलेज भेटलं त्यांनी ते जॉईन केलं अशा विद्यार्थ्यांनासुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे परंतु असे विद्यार्थी ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा असे विद्यार्थी ज्यांना राऊंड टूमध्ये कॉलेज भेटलं होतं परंतु त्यांनी ते जॉईन केलं नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे कृपया या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनची जी काही फीस आहे ही नऊ ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबर दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी पे करू शकता त्याच्यानंतर तुमचे जे काही कलर डा, स्कॅन डॉक्युमेंट्स आहे हे नऊ ऑक्टोंबर ते तेरा ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर जी काही मेरिट लिस्ट आहे पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट ही चौदा ऑक्टोबरला येणार आहे त्याचप्रमाणे का कॉमन प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट एस एम एल जी आहे कॉमन प्रोव्हिजनल कंबाईन तर ती त्या ठिकाणी चौदा ऑक्टोंबरला येणार आहे आणि कॅप्रॉन थ्रीसाठीचं स्टेटमॅट्रिक जे आहे हे पंधरा ऑक्टोंबरला त्या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि तुम्हाला चॉईस लिंक जी आहे ती चॉईस फ्लिंग त्या ठिकाणी पंधरा ऑक्टोंबर ते सतरा ऑक्टोंबर या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी कॅपराउंड थ्रीसाठी चॉईस लिंक परत एकदा नव्यानं करायची आहे ही चॉईस लिंक सर्वांनी करायची आहे कॅपराऊंड टूमध्ये केलेली जी चॉईस लिंक आहे ही त्या ठिकाणी नल आणि व्हाईट कन्सिडर केली जाणार आहे परत एकदा नव्यानं सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चॉईस लिंक करायची आहे एम बी बी एसची जी काही e प्रेफरन्स लिस्ट, लिस्ट आहे ही आपण त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला त्या ठिकाणी आप टाकणार आहोत त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एसची प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे त्याच्यानंतर जी सिलेक्शन लिस्ट आहे कॅपराउंड थ्रीची ही एकोणीस ऑक्टोंबर या दिवशी त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे त्याच्यानंतर जे डॉक्युमे फिजिकल जॉईनिंग आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जी काही कॉलेजची फीस आहे डीडी असेल किंवा चेक असेल तर इन्क्लुडिंग हॉलिडे तर जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे जरी समजा संडे असेल किंवा एखादा शासनाचा हॉलिडे असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्या दिवशी ॲडमिशनला जाता येणार आहे त्या दिवशी ॲडमिशन चालू असणार आहे तर तुमचे जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे फिजिकल जॉईनिंग ही वीस ऑक्टोंबर तेवीस ऑक्टोंबर दरम्यान साडेपाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर लास्ट डेट टू रिझाईन सीट विदाऊट पेनल्टी तर जर तुम्हाला समजा काही केसमध्ये समजा तुम्हाला जर ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर राऊंड थ्रीनंतरचं नंतरचं तर तुम्हाला ते तेवीस ऑक्टोंबर साडेपाच वाजेच्या अगोदर तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस साडेपाच वाजेच्या अगोदर तुम्हाला ते ॲडमिशन तुम्हाला कॅन्सल करता येणार आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचं ॲडमिशन कॅन्सल करता येणार नाही एनी कॅन्सलेशन आफ्टर दिस डेट विल लीड टू पेनल्टी ॲज पर क्ल्यूज सिस्टीन ऑफ द इन्फॉर्मेशन ब्राउचर तर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये जे काही सोळावा नंबरचा पॉईंट आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी पेनल्टी असणार आहे जर तुम्ही तेवीस ऑक्टोबरच्या नंतर ॲडमिशन कॅन्सल केलं तर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सूचना आहे की सर्व विद्यार्थी जेही विद्यार्थ्यांना ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी तेवीस ऑक्टोंबरच्या ते अगोदरच त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे त्यानंतर अलो केलेलं नाही आहे त्याच्यानंतर काही नोट्स या ठिकाणी सी टी सेलनी दिलेली आहे की सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय करायचं आहे की इन्फॉर्मेशन बाउचर बघायचं आहे जे काही कॅपराउंडचे एलिजिबिलिटी रूल्स आहे कॅन्डिडेट्स वूल असर्टेन देअर एलिजिबिलिटी फॉर इच राऊंड ॲज पर इन्फॉर्मेशन ब्राउचर ऑफ नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फोर तर दो नीट यूजी दोन हजारची जे एक इन्फॉर्मेशन बाउचर आहे त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तुम्ही एलिजिबल आहे का हे इन्फॉर्मेशन बाउचरमध्ये बघू शकता त्याच्यानंतर सेकंड जे काही नोट आहे ती दिलेलं आहे की रिटेन्शन फॉर्म वन्स फिल कॅन नॉट बी टेकन बॅक जर तुम्ही एकदा रिटेन्शन फॉर्म भरला असेल त्यानंतर तुम्हाला तो रिटेन्शन फॉर्म कॅन्सल करता येणार नाही आहे त्यामुळं तो त्या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक केअरफुली त्या ठिकाणी फील केला पाहिजे त्याच्यानंतर थर्ड पॉईंट दिलेला आहे कॅन्डिडेट ऑफ कॅपरुंड वन इफ फेल टू रिझाईन बिफॉर ट्वेंटी फाय सप्टेंबर म्हणजे पंचवीस सप्टेंबरच्या अगोदर हे कॅपराउंड वन नंतर जे काही रिझाईन डेट होती ही डेट दिलेली आहे हे त्याचा आणि राऊंड थ्रीचा काही संबंध या ठिकाणी नाही आहे त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट दिलेला आहे रिझायनेशन आफ्टर तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस विल लीड टू पेनल्टी ॲज पर क्ल्यूज सिस्टीन तर तुम्हाला जर ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल रिझाईन सीट करायचं असेल तर तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या साडेपाच वाजेच्या अगोदर करायचं आहे जर केलं नाही तर त्या डेट तुम्हाला त्या ठिकाणी पेनल्टी पे करावी लागणार आहे त्याच्यानंतर फॉलोईंग कॅन्डिडेट नॉट बी एलिजिबल आता कोणते विद्यार्थी एलिजिबल नाही आहेत तर फर्स्ट पॉईंट आहे कॅन्डिडेट हू हॅव जॉईन सीट अप टू राऊंड टू अँड फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे स्टेट काउन्सिलिंगच्या राऊंड टूमध्ये अशा विद्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं आणि त्यांनी त्या ठिक त्या कॉलेजला त्या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असे विद्यार्थी कॅपराउंड थ्रीसाठी त्या ठिकाणी एलिजिबल नसणार आहे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तिथंच तुमची ॲडमिशन प्रोसेस संपणार आहे त्याच्या नेक्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येत नाही त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे की कॅन्डिडेट हू हॅव जॉईन सीट इन राऊंड वन राउंड टू जर तुम्ही राऊंड वन राऊंड टूमध्ये समजा सीट जॉईन केलेली असेल ऑल इंडियाची किंवा अलॉटेड सीट इन राऊंड थ्री ऑफ ऑल इंडिया कोटा सीट्स जर तुम्हाला राऊंड थ्रीमध्ये ऑल इंडिया कोटाच्या सीट त्या ठिकाणी भेटली सीट तुम्हाला त्या ठिकाणी जर अलॉट झाली सीट भेटली फक्त जरी समजा तुम्ही राऊंड थ्रीमध्ये ॲडमिशन घेतलं नाही फक्त सीट भेटली अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला स्टेट राऊंडच्या तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेता येत नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असा क्वेश्चन्स असतो की सर मग ऑल इंडिया कोटामध्ये राऊंड थ्रीमध्ये जर आम्हाला सीट भेटली जर आम्ही ती जॉईन नाही केली तर अशा केसमध्ये आम्ही स्टेट काउन्सिलिंगच्या राऊंड तिसऱ्या राऊंडमध्ये साठी एलिजिबल असणार आहेत का तर अशा विद्यार्थ्यांना सांगणं आहे की असे विद्यार्थी ज्यांना ऑल इंडिया क्वाटरच्या तिसऱ्या राऊंडमध्ये सीट टलोट झाली अशा विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ब्राउचरमधील जो काही सेवन पॉईंट वन चा क्ल्यूज आहे इफ द ॲडमिशन गेट कॅन्सल ड्यू टू एनी रिझन अप टू राऊंड टू समजा एखाद्या स्टुडंटचं काही कारणामुळे किंवा डॉक्युमेंट व्हरिफिकेशनमुळे किंवा दुसरं काही रिझनमुळे जर त्या स्टुडंटचं कॅपराऊंड टूमध्ये ॲडमिशन कॅन्सल झालं कॉलेजवाल्यांकडून कॉलेजकडून समजा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनमध्ये काही त्रुटी आढळली किंवा मग तुमच्या मध्ये म्हणजे काही कारणामुळे जर ॲडमिशन कॅन्सल झालं तर अशा केसमध्ये राऊंड थ्रीमध्ये जाता येईल का तर अशा विद्यार्थी ज्यांचं ॲडमिशन राऊंड टूमध्ये कॅन्सल झालेलं आहे स्टेट काउन्सिलिंगच्या अशा विद्यार्थ्यांना सांगणं आहे की त्यांनी परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात असे विद्यार्थी ज्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं तर काय कॅन्सल झालं की राऊंड टूमध्ये अश जर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सीट भेटलं परंतु ते जॉईन केलं नाही किंवा राऊंड टूमध्ये सीट भेटलं परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा अन्य कारणामुळे त्या ठिकाणी त्यांचं सीट जे काही भेटलेलं आहे राऊंड टूमध्ये ते जर त्या ठिकाणी कॅन्सल झालेलं असेल तर अशा केसमध्ये अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं आहे कोणी करायचं आहे ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे आणि सेकंड म्हणजे अशा विद्यार्थी ज्यांचं ॲडमिशन राऊंड टूमध्ये कॅन्सल झालेलं आहे किंवा त्यांनी त्या ठिकाणी राऊंड टूमध्ये जॉईन केलं नाही अशा विद्यार्थी प अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन्स असा आहे बऱ्याच विद्यार्थी त्या ठिकाणी कॉल करून विचारत असतात की सर राऊंड टूमध्ये आम्ही कॉलेज जॉईन केलं आम्हाला कॉलेज भेटलं आम्ही कॉलेज जॉईन केलं आम्हाला तिसऱ्या राऊंडला जाता येईल का जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेलं नसेल राऊंड टूमध्ये कॉलेज भेटलं जॉईन केलं परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही अशा केसमध्ये तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी एलिजिबल असणार आहे सी टी सेलनं दोन हजार चोवीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये तिसऱ्या राऊंडपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला अपग्रेडेशन आलो केलेलं आहे फक्त तिसऱ्या राऊंडपर्यंत तुम्ही अपग्रेडेशनला जाऊ शकता चौथ्या राऊंडला मात्र तुम्हाला जाता येणार नाही जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडपर्यंत कॉलेज भेटलेलं असेल तर चौथ्या राऊंडचे काय रूल्स आहे ते आपण त्यावेळेस बघणारच आहोत तर हे रूल्स जे कोण त्या ठिकाणी नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतं कोणाला करायचं आहे त्याचप्रमाणे शेड्यूल वगैरे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे कोणते स्टुडंट एलिजिबल आहेत लास्ट डेट रिझायनेशनची किती आहे ही माहिती आणि कोणते विद्यार्थी त्या ठिकाणी अपग्रेडेशनसाठी एलिजिबल आहे आणि कोणते विद्यार्थी एलिजिबल नाही आहेत ही संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा आणि व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलचा जे काही ग्रुप आहे तो त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट त्या ठिकाणी त्या ग्रुपवर भेटेल त्याचप्रमाणे टेलिग्राम ग्रुपवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आपण एम बी बी एसची त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट अपलोड शेअर करणार आहोत तर ज्यांना प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद